हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। भाजपच्या बैठकीत लोकसभेतील अपयशावरून अजितदादा शिंदे गटावर आरोप। लोकसभेत अजित पवार गटाच्या नेत्यांनी मदत केली नाही। अजित पवारांच्या काही आमदारांनी महाविकास आघाडीला मदत केल्याचा आरोप। सूत्रांची माहिती। लोकसभेला शिंदे गटाला 15 जागा देण्याची काहीही गरज नव्हती। शिंदेंना 15 जागा दिल्यानं विधानसभेत अडचण होण्याची शक्यता। भाजप नेत्यांची कोर कमिटीच्या बैठकीत तक्रार। सूत्रांची माहिती। लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचा घोळ शेवटपर्यंत चालला, त्याचा फटका बसला। विधानसभेला जागा वाटपाचा घोळ लवकर सोडवा। भाजपच्या बैठकीत नेत्यांचा सूर। विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरं जायचंय। केंद्रीय पक्षश्रेष्ठींचा राज्यातील नेत्यांना निरोप। तर भाजपने 160-170 जागा लढाव्यात, नेत्यांचा आग्रह। ऑक्टोबर आधी दिल्लीतलं सरकार बदलणार तर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार, खासदार सुप्रिया सुळेंचा दावा। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक। विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस 120 जागांची मागणी करण्याची शक्यता। तर काँग्रेसच्या फुटीर आमदारांवर कारवाई होणार का, याकडे लक्ष। मुंबईत पावसाचा जोर वाढल्यानं रेल्वे सेवा विस्कळीत। मध्य रेल्वे 15 मिनिटं उशिरानं तर पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे 5 मिनिटं उशिरानं असल्यामुळे चाकरमान्यांचे हाल। मुंबईत पावसाचा जोर वाढला तर पाणी ओसरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला। मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज। 200 ते 500 मिलीमीटर पावसाचा हवामान खात्याकडून इशारा। रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यासह 6 जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट। तर राज्यात आज वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाची शक्यता, पुणे हवामान खात्याचा अंदाज। नागरिकांना उद्यापासून शिवकालीन वाघ नख पाहता येणार। साताऱ्यात आज शिवसशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचं उद्घाटन होणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। विश्वजित कदम भावी मुख्यमंत्री, खासदार विशाल पाटलांचं वक्तव्य। तर विशाल पाटील बोलले ते सोडून द्या, उगाच चर्चा नको, विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया। मंत्री हसन मुश्रीफ आज विशाळगडावर जाऊन पाहणी करणार। तर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडही आज गजापूर गावाला भेट देणार। विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या तोडफोड प्रकरणी एमआयएमकडून आज राज्यभर निदर्शनं। पोलिसांच्या सूचनेवरून इम्तियाज जलील यांचा कोल्हापूर दौरा रद्द। जलील संभाजीनगरमध्ये निदर्शनं करणार। विधानसभेलाही मुंबईत ठाकरे विरुद्ध शिंदेमध्ये सामना रंगण्याची शक्यता। मुंबईत 36 पैकी 25 जागांची ठाकरे गटाची मागणी। तर महायुतीतून मुंबईत 17 जागांसाठी शिंदे गट आग्रही। भोसरीत दादा गटाचे अजित गव्हाणे पवार गटात गेल्यानं ठाकरेंची कोंडी झाल्याची चर्चा। भोसरी विधानसभेसाठी आग्रह शेवटपर्यंत ठेवणार, राऊतांचं बैठकीत वक्तव्य। शेतकऱ्याला धमकवल्याप्रकरणी मनोरमा खेडकरांना 3 दिवसांची पोलीस कोठडी। महाडमध्ये वास्तव्यासाठी खोट्या नावाचा वापर केल्याची माहिती। मनोरमा खेडकर वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांची आई। शरद पवार गटाकडून करमाळा विधानसभेसाठी नारायण पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा। ठाकरे गटाला निधी स्वीकारण्यास परवानगी, केंद्रीय निवडणूक आयोगाची मंजुरी। आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या T20 आणि एकदिवसीय संघाची घोषणा। सूर्यकुमार यादव याची भारताच्या T20 संघाच्या कर्णधारपदी निवड, तर शुभमन गिलची उपकर्णधारपदी निवड। कारगिल युद्धातून धडा शिकायला मिळाला, तसंच आंतरराष्ट्रीय कूटनीतीत विरोधी राष्ट्रांकडून समर्थन मिळवण्यासाठी रणनीतीवर जोर देण्यात आला। News 9 कारगिल ऑनर्स कार्यक्रमात CDS अनिल चौहान यांचं वक्तव्य। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी।